झाले सारे झाले इथे गोळा कॉम धाम नको याचा टावर डोळा गडबड घोटाळा करत्या तशाळा गावातल्या दोस्तीचा स्वॅगच निराळा करत्यात खोड्या न घालत्यात काऱ्या अंगावर आल्यावर मारत्यात उड्या काळीच सशाच भिडत्यात वाघाला सांगत्यात शाबाशी खाऊन टोला लगत नाही यांच्या कुणी नादी अतून फटके वरून खादी अशी ही यांची अजब दोस्ती अशी गावरंग मस्ती अशी गावरंग मस्ती अशी गावरंग मस्ती आईला एर्रा घ्यायची 35 वर्षाचं खुराट बोकड झालंय तरी सुधारणा आणि बेट्या तू गंमतच करतो आता ओ आबा अहो इथं गाव जळालं ना हनुमान कुठं बाहेर हिंडतोय राव अरे जाऊ दे मला कायला सांगतो एक सरपंच सोडून सगळी एका माळ्याचे म्हणी आहेत ती गावचं द्या सोडून तुमची इथं घराला सुरुंग लावायचं काम चाललंय तुम्हाला काही माहित तरी आहे का चला इकडे माय सांगा बघा बघा काय चाललंय बघा तू ये ना प्रिय तू ये ना प्रिय दगू कथा तुझ्या विना मिलानी दे अति दिंद दी आणि बानी दे तू अयो काय अक्कल हो मामा अरे येत बाई कबरदम धरी ना वाटूळ करू टाकलं बाय कबरच मी दांतलत होतो तुम्ही दिसलेत नाही मला काय अक्कल कंपार्टमेंट गेलं ना माझं कंपार्टमेंट थांब पाच होत काय झालं अरे तात आहे अंधात आलत्या दावले पोचल्या तिथं मानणं तात्यावर घालतो हे बघ मामा मी इथं पत्ता आलो होतो छानपणे तो नको द्यात अरे ते मामा गेला खड्ड्यात सरपंच अहो कालच्या आईला या लवकर इथं रक्तपात होणार आहे परत म्हण नका मग काय तू असताना रक्तपात झालाच कस काय काही करीत असले तर धुवायलाही द्या आपलं जेवण करीत असले तर हात धुवायलाही द्या अहो त्या आबा आणि रागेच्या भांडणाची इतिहासात नोंद होणार आहे इतिहासात लवकर या थोडी आता तंगडे थोडी अरे वैभव तुझे शांत बसा बघा 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 सरपंच आओ मी त्यांना सांगतोय किती वेळचं भांडणं करू नका मारा मारा करू नका मी मेलो तरी जमन पण वाद होऊन देणार नाही इथं तू तरी सांगितलं आणि तू थबल त्याला दिसलं का मला काय पण बोलतो का त्याला काय बोलतो काय बोलतो त्याला तू ले बोल शांत राहा आबा तुमचं हे वय का मारा मारा करायचं शोभत का तुम्हाला हे सरपंच आओ उठल्या पडल्या ह्यो माझ्या दारात पडलेला असतो आम्ही लगत्यावर भावतो लगत्यावर आणि हा लगता तोनाच्या बापाचा नाही हा लगता धावता लगता आहे आणि या लगत्याचा लोल त्याच बोलतो मी काय म्हणलं रे टॅक्स भरतोय सरपंच येणे बाप काढा माझा मी याला आता सोडीन तुला बी मी सोडीत नसतोय आबा काय झालं जरा व्यवस्थित सांगेन जरा सरपंच रो आपल्या मंदावर आबा दुसरं काय तुझ्या पाळत ठेवून तुटला येतो मी वाचपण येता का तोल वाचला तुला मी तोल नाही अरे तू दरोडे खोरे हा माझ्या इज्जतीवर घराव दरोडा घालाय टापलाय थलपंत आवला काय म्हणलं रे आवळा म्हणतोय नाही आवला या मामाला आवला मामा म्हणू नको मामा गेला खड्ड्यात सरपंच याला सांगा मामा नको म्हणून यांचं आता काहीतरी करावंच लागेल आपल्याला सरपंच मी म्हणतो आमच्या सरपंचाला कोण त्रास दिला ना गावात मी पोलीस बोलवीन आर्मी बोलवीन नेव्ही बोलवीन एअरफोर्स बोलवीन 108 बोलवीन 100 बोलवीन सरपंच पोलिसाला फोन लावा पोलिसाला फोन लावा
पोलीस येणार झालं का तू? चार पातेला बिर्याणी वाटून झालेलं सरपंच, मी गावात पोलीस येऊन देणार नाही. मग या तू एक काम कर, बॉडीला फोन करून सांग सगळे ग्रामपंचायत ऑफिस मध्ये या. हा बा रग्या, आत्ताच्या आता तुम्ही पंचायत ऑफिस मध्ये चला लगेच लगेच. सरपंच, मी बॉडी घेऊन जातो आणि त्या बॉडीला बोलून आणतो. चला रे. बघतो तुला, माझ्या मंदानी तोला ऐकला ना. अरे काय मक्या, तुला सांगितलं होतं माणसं बोलव, एक माणसं आहेत का हे? बरं झालं, चला. राम राम मंडळी. राम 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 राम. बसा, तुमच्यामुळे तरी कोरम पुरा झाला. बसा ना पुढे. काय मांडीवर बसतो का? हॅलो 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 माईक चेक. हॅलो, थोडा आवाज वाढा. आज या ठिकाणी आपण सर्वजण एक विशिष्ट अजेंडासाठी उपस्थित झालेलो आहोत. त्याचं काय आहे डेप्युटी? आपल्या गावात फुटाण्यांची अजेंडे आहे. गप राजा. कुठाने वाढलेत ना त्यासाठी? ऑर्केस्ट्रा जन्माला आलं का काय? गप ना. अरे डेप्युटी काय चाललंय गावामध्ये? अहो किती तंटेन बकेडे वाढले यार राग्याचं. आबाचं सगळं सगळं पेटलं होतं राव. तुम्ही एक काम करा, या दोघांना बी द्या हाकलून, की आबा बी पाणी पट्टी भरतय का? डेप्युटी, तुम्ही माझ्यामुळे उपसरपंच झाले, लक्ष ठेवा. आबा थंड घ्या जरा. सरपंच मला एक सांगा. वता नाड्यात याच्या वजा. अरे आबा तुम्ही लय ना काय करू, तुमचं जर घर उत्खनन केलं ना तर मी दिलेल्या क्वाटरी अजून सापडते ढीक भर. अयो डेपुटी, म्हणजे आबाचं घर मोहन जोतळ आहे होय? तुला इथे सधले बरेच शब्द माहित राहतात रे. मी मागाशी काय सांगितलं ते ना यार तुझ्या. हो काऊन त्या बिचाराच्या मागे लागले तुम्ही? सारखं त्याला बोलत असता. बिचारा बिचारा घरी घेऊन जा, मग त्याचे का लागून कळते तुम्हाला काय येते? लोकाला आहे ना रुखुदामधी लाडू बुंदी येते, पण मला आहे ना यो धोंडा दिलाय चाचरीनी घरगडी. हा पगार दिलाय का? कावा बघा, एकच सत्र घाली तुय. घरी घेऊन जा ना, पाची पोशा कर त्याला. हा तू अरे काय चाललंय सांगा राव याला. तुम्ही यासाठी आला का तू मीटिंगला? तुमचं ताय ते म्हणू द्या, आमचं ताय ते थांबवा आधी. मी काय म्हणतो सरपंच, अहो यार गेली आबाचे दार हिंडवत कशाला? याचे दार त्याचं दार, दार पूंज्या. चला ताते आले म्हणजे आता आपल्याला मीटिंग सुरू करायला हरकत नाही. तात्याने जरा वेळच लावा. राम राम मंडळी. हो राम 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 तात्या. बसा. काय सरपंच? बसाईत बोलवलं. अहो ती घाई बाई द्या सोडून, पण त्या पेट्रोल टाकीच ना गाडीमध्ये 20 रुपये जरा जादा. कोण म्हणलं पेट्रोल नाही गाडीत? गाडी काय हाऊस म्हणून लोटत होते काय? अरे घरापासून तर उतारे, पेट्रोल वाचलं पाहिजे का नाही? देशाचा जबाबदार नागरिक आहे मी. बद्या बी त्याला. बघितलं तर मामा. मामा गेला खड्ड्यात. मामा नको म्हणू आम्हाला. सरपंच बघा, मामा ते तुम्ही माझे, जास्त बोलायचं नाही. अवडिओ कुठी वहिनी साहेब काय म्हणले होते तुम्हाला? या तर गिरणीतून पिठाचा डाबा घेऊन या. तुम्ही कच्चं घेतलं नाही, मी तर म्हणता येणार वेळ आहे मला. तू एक काम कर गड्ड्या, तू घरी जा आणि आपलं स्वयंपाक झाला का बघ. जा 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 घरी. पोटी तुम्ही इस्तरले ना? काय रे इस्तरले तुम्ही? काय सर अहो बाई साहेबांनी काय सांगितलं होतं? काय झालं ते आदर येत ना ते नव्हते म्हणले यार. लवकर घरी या, रात्रीचे खरकटे भांडे घासा. गंड्या तू डेपुटी जर मालकीन बाईच सगळंच बोलणं ऐकतो खरं? हा नाही ना कधी मध्ये ना डेपुटी मला खोलीच्या बाहेर काढी ते आपण कडे लावून घेते. मामा यंत पण तुमच्या चालत ते दुप चुप तरी लावतो. आबा आबा बसा शांत बसा. तर आजच्या मीटिंगचा विषय इथं येऊन संपतोय की डेपुटीला तंटा मुक्ती समितीचा अध्यक्ष व्हायचंय. अहो ताते साहेब सगळे पद डेपुटीला तुमच्यात काय कमी राह? उपसरपंच तेच, तंटा मुक्ती तेच. अहो एक दिवस तुम्हाला ग्रामपंचायतचं कोतवाल करतील बरं का हे? हो सरपंच, डेपुटींना तंटा मुक्तीचा अध्यक्ष का? नाही हो जमणार नाही. त्यांच्या घरात नवरा बाबूचे भांडणं झाले ना, अख्खं गाव सोडवलं जातं पण त्यांचे भांडणं मिटत नाहीत. म्हणजे गावाला तंटमुक्त करणार का? ताते साहेब जरा तोंड सांभाळून बोला, घरचे भांडणं मिटत नाही म्हणजे तुम्ही येता काय आमचे भांडणं मिटायला? नाही रे बाळा नको घाबरू तू, मी आहे नाही काय मारा मारे होऊन देत नाही. पंत हे दोधन नाही भांडत या, नाही तंटा तालक्यात नतोच हे दोधन. तुम्ही एकदा आमताला प्रतितीत नागरिक म्हणून मला तंटामुक्तीचा अध्यक्ष आला. खबरदार सरपंच, मी म्हणून तुमचं बहुमत आहे, मी राजीनामा दिला ना तुमची बॉडी बरखास्त होईल. याला अजिबात तंटामुक्तीचा अध्यक्ष करायचा नाही. मामा आबा
शांत हो तुम्ही, मला ना कशी कुतू मी काय करायला पाहिजे ना काय नाही. चार पातेलं बिर्याणी वाटून झालेलं सरपंच मी बिर्याणी खायची. ए बाळा रात्री हा तुला पातेलं भर बिर्याणी खाऊ घाली नाही तू संध्याकाळी. जा 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 याला घेऊन जा तुमच्याकडे चांगली पोट फुटोस तर बिर्याणी खाऊ घ्यायला याला उपाशा. बघा डेपुटीचे माणसं काय तात्या तुम्ही असे डेपुटीचे माणसं नव्हते काढायला पाहिजे. सरपंच बर का तात्याला सांगा मी पैसा घालीन पण खेळच करीन यांचा. मग तात्या काय कमी आहे का? तात्याचा खेळ करायचं म्हणजे सोपं काम नाही, मोठ प्लॅनिंग करावं लागेल त्याला. अरे गप ना, चांगला डेपुटी गप बसला होता तू तर का अजून आगीत तेलवत. मी मग काय राव तात्या डेपुटी, आपण इथे हेरा घ्यायचं ना आबाचं भांडण मिटायला आलो, तुम्ही दोघं पेटले. मी घेऊन आलो काय पाणी कशाला, आता हे पेटले यांना हेच व्हायला नको का? डेपुटी आवयच काहीतरी करा राव तुम्ही. बघितलं ना तुम्हाला कसं मी कसा जगत असं सांगा मला आता. हो हे आता हे सगळे ना सगळं राहू द्या. उद्या काय करा सगळे ना मराठी शाळेचा मा आपण तिथं वोटिंग घेऊ आणि जो जिंकल ना त्याला आपण त्यांना मुक्त अध्यक्ष करू. सरपंच तुम्हाला काय माहिती आहे का नाही, कोरोना चालू आहे, इलेक्शन जर घेतलं जमावबंदी आहे, 144 कलम च्या खाली आहे ना केस होईल तुमच्यावर, आणि तुम्ही जाता ना आणि तुमच्या मागे डेपुटी बी आहात. ए काम आहे मोर उठला एवढा बघा मग काय करायचं. एक काम करू आपण, आपण काय करू घरोघरी जाऊ मतपेटी घेऊ आणि कोणीच उभारायचं नाही, लोकांकडून आपण चिठ्ठ्या मागू, ज्याच्या ज्याच्या चिठ्ठीत ज्याचं नाव जास्त राहील ना तो तांडा मुक्ती अध्यक्ष. कबूल 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 कबूल. तुमच्या शब्दाच्या पुढे काय सरपंच मी. ठीक आहे चला आजची मीटिंग संपली. आबा उद्या लक्ष दे ना, लक्ष ठेवा बरं का. नमस्ते काकू काय काय शर्ट बांधता काय, उद्याचं लक्ष ठेवा काकाला सांगा. बापू अरे मारत का काय, अरे जिंदाबाद रे जिंदाबाद रे. फुकट असत का तिकडे तो तात्या साहेब, बघा काय धिंगाणा घातलाय त्यांनी गावात. दंता उलला दंता काय म्हणते दंता, दणका दणका उडवलाय त्यांनी दणका. घला धनी थगली कल दावला तोमले. आता बोला हा आणि बाला बातल्या ते बॉक्त वाचलेत. एवढा खर्च करून राहिले तात्या. मग साधा मानत नाही ताली येत तिथं झेपेला मुनले बिनले तिथं तसे ताली येतो ते तिथतले. आणि तुम्ही तुमच्याकडे मुनला नाही मुंदी नाही. काय म्हणतोय रे हो? मुनला नाही मुंदी नाही. मुंडी नाही म्हणतोय मुंडी. मुंगी मुंगी साधी मुंगी नाही तुमच्या पैसे. गावतावणी पाहिजे आहे तात्याकडे गावतावणी. अरे नको तात्याचं भूषण सांगू. तात्या 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 माझे खरा माणूस काढले पैसे करा दोघ जण काय खायचं ते खा जा. आणि तुमच्या मी काय सांगतो संध्याकाळी ढाबा बुक केला कार्यकर्ते करता, जे खायचं ते खायचं, जे प्यायचं ते प्यायचं, त्याची बात चिंता करायची नाही. 500 रुपयाचे वर बिल करू नका. येऊ का आबा बापू पैसे चला अण्णा लक्ष राहू द्या. दूध फक्त रुपये दिले फक्त राजा. याच्यात दारू तरी येईन का? नाही. मग डेपुटी हमारांनी आता ऐन 70 हातमे देत आहे. लाद्या उदाल झाला हातात यमला दिला. यमला 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 भोपळा म्हणायचं का तुला? चाल राम राम. उद्या इलेक्शन लक्षात ठेवा बर का, इलेक्शन उद्या. तात्या साहेब अमल. तात्या साहेब अमल. गाचपण ढावळे अहो तुम्ही कोणत्या कोणत्या घोषणा कधी द्यायची? अहो तुम्ही काय इथं प्रचार करताय, गावात काय चाललंय सांग रा घ्या. तुम्ही तलुत ना प्रचार तुम्हालाच म्हणून मतदान द्या मतदान तात्याला. पैशाचा पाऊस पोलतोय तिकल आणि तुम्ही बता हलवत हात हात. आपण पैसे बिसे वाटत नसतो, आपण समाज कार्य करून लोकांमध्ये त्यांच्यामध्ये जाऊन त्यांच्या समस्या समजून घेऊन निवडून येणारा माणूस आहे मी. यातलं पैसे बिसे वाटत नसतो आपण. आप्पा अण्णा लक्षात ठेवा बरं का. त्यातलं भुलतं तो लिहू येत लुपाय पण नाही दिला त्याला, तरी पैसे द्यायचे त्यांनी तात्याला तरी दिले होते. अरे
पेट्रोल वाचाव म्हणून गाडी लोटीत येणारा ह्यो आपल्याला काय पैसे देईन? आज या ठिकाणी ह्यो प्रचार कसा करतो ना तेच बघतो. चल चला गया, चलो जाओ. हॅलो 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 जरा चला आत बस. चल थांब. तुला बुंदी नाही ना आली अजून? बुंदी आहे का? मग आजकालच्या लग्नात बुंदी भेटतच नाही. गुलाब जामून करते पुली 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 गपे गप. तुम्हीच बघा आता ही हे जा तिकडे जेवण चालू आहे. पुढ भर तुझा माग माग जेवण चालू आहे. पळ लवकर जा तिकडे जा लांब. बर सरपंच मत मोजणी करू नाही की नाही? लोक खोळामले तिथे हे बघा. सगळ्यांच्या समोर आहे ना निवडणूक झालेली. कोणाला काही आहे का शंका कुशंका? नाही नाही. आता करायची का काउंटिंगला सुरुवात? हा कर. ए यार ये काय आहे? ते याडेनी टाकलंय ती. तुम्ही काय करीत होते? ती ऐकत असत काय? जरा तुम्हाला ए थांबा. अरे वा पहिली चिठ्ठी निघली आहे डेप्युटींच्या नावाची.
डेपुटी 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 थांबा 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 दुसरी चिट्ठी निघाली तात्या साहेब मौका मिळेल डेपुटी तुम्हाला तिसरी चिट्ठी निघली आहे मक्या उर्फ मकरंद धडपडे थांबा एक चिट्ठी नाही तर लागला उड्या आणायला दुसरी चिट्ठी मकरंद धडपडे तिसरी चिठ्ठी मकरंद धडपडे अरे काय चाललंय डेपुटी तात्या अरे काय प्रचार केला तर नव्हता मकरंद धडपडे बघा मकरंद धडपडे चौथी चिठ्ठी मकरंद धडपडे पाचवी चिठ्ठी मकरंद धडपडे दहावी चिठ्ठी मकरंद धडपडे अकरावी चिठ्ठी मकरंद धडपडे बारावी चिठ्ठी मकरंद धडपडे 550वी चिठ्ठी तात्या मकरंद धडपडे 580 मकरंद धडपडे आता शेवटची चिठ्ठी राहिलेली आहे मकरंद धडपडे गावातले प्रतिष्ठित आहेत ना तुम्ही काय कालवा लावलाय ओके सरपंच नाव घोषित करा तंटामुक्ती अध्यक्षाच तर आजच्या निवडणुकीतील तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून मकरंद धडपडे यांची निवड झालेली आहे तुमच्या नावाची चिठ्ठी डेपुटी तुमचं नाव आहे अरे याच्यात मी डेपुटी तात्या तुमचे नाव आहे तर ह्या डेपुटी तात्या तात्या डेपुटी तात्या तुम्हाला काही कळालं का अहो या मकेरी चिठ्ठ्या बदलल्या सगळ्या आपल्या नावाच्या कस काय बदल झाले या चिठ्ठ्यामध्ये तुम्ही माहिती बाबा वाजवा अरे
नमस्कार मित्रांनो, तुम्ही हसताय पण ही हसण्यासारखी अजिबात गोष्ट नाहीये. शासनाची किती सुंदर योजना आहे तंटा मुक्ती गाव, पण असं होतं का? तुम्ही पाहिलं ना, एक तंटा मुक्ती समितीचा अध्यक्ष करण्यासाठी गावात तंटा झाला. असो, आजचा एपिसोड तुम्हाला नक्की आवडला असेल याची मला खात्री आहेच. तसं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, आमच्या एपिसोडला लाईक करा आणि हा अजूनही छान छान एपिसोड पाहण्यासाठी ना धमाल प्रॉडक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. इरसाले सारे झाले इथे गोळा, कॉम धामू नको या चट्टा उपर डोळा. गडबड घोटाळा करत्या तशाळा, गावातल्या दोस्तीचा स्वॅगच निराळा. करत्यात खोड्यानं घालत्यात काऱ्या.